नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचे विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आज मी तुमच्यासोबत एक छोटासा पण महत्त्वपूर्ण असा करंट इश्यू शेअर करणार आहे. कालच एक न्यूज आली आहे, त्यानुसार जपान हा जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था राहिलेला नाही आहे, तो आता चौथ्या स्थानावरती गेला आहे. आणि तिसऱ्या स्थानावरती जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही जर्मनीची बनलेली आहे. या संदर्भातच आपण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची इन्फॉर्मेशन या लेक्चरमधून अभ्यासणार आहे. हा विषय चर्चेतनं कुठून आला आहे तर रिसेंटलीच ही एक न्यूज आपल्यापुढं आली आहे. 14 फेब्रुवारीला ही एक न्यूज समोर आली आणि जपानची अर्थव्यवस्था ही आता थोडीशी रेसेशनमध्ये गेलेली आहे, कारण सलगच्या 2 क्वार्टर्समध्ये त्यांनी निगेटिव्ह ग्रोथ दाखवली आहे, म्हणजे त्यांचा GDP मध्ये घट झालेली आहे. आणि त्यामुळं रिसेशनमध्ये गेल्यामुळं त्यांचं जे काही नॉमिनल GDP व्हॅल्युएशन आहे हे थोडं कमी झालं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर्मनीचा वाटा काहीच नाही आहे. जर्मनीची इकॉनॉमी आहे तिथंच आहे, त्याच स्पीडमध्ये आहे, पण जपानच्या इकॉनॉमीमध्ये फास्ट घट झाल्यामुळं जपानची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावरती गेली आहे. ओके, हा मुद्दा आता थोडक्यात तुम्हाला समजला असेल. नेमकं काय झालं आहे तर जपानची नॉमिनल GDP ग्रोथ ही 5.7% झाली आहे. आणि त्याचं जर आपण एकूण व्हॅल्युएशन काढलं तर ते जॅपनीज येनमध्ये 591.48 trillion yen एवढं होतं आहे. खूप मोठा नंबर आहे हा. आपण जनरली डॉलर्समध्ये ना 5 trillion, 4 trillion अशा गप्पा करतो आहे, पण जपानची जी करन्सी आहे त्या करन्सीमध्ये त्यांच्या इकॉनॉमीचं व्हॅल्युएशन जवळपास 600 trillion yen एवढं आहे. पण ते जर आपण डॉलरच्या तुलनेमध्ये बघितलं, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत, तर ते 4.2 trillion dollars एवढंच होतं आहे. त्या तुलनेत जर्मनीची जी अर्थव्यवस्था आहे त्यांचं नॉमिनल GDP हे 6.3% ग्रो झालेलं आहे आणि त्यांची एकूण अर्थव्यवस्थेचं व्हॅल्युएशन जवळपास 4.46 trillion dollars एवढं आहे. सध्याच्या क्रमवारीमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावरती आहे नॉमिनल GDP आकडेवारीनुसार. दुसऱ्या स्थानावरती आहे चीन, तिसऱ्या स्थानावरती आहे जर्मनी, चौथ्या स्थानावरती जपान आणि पाचव्या स्थानावरती आहे आपला भारत देश. तर हे 5 टॉपचे लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्यामध्ये बदल भविष्यात होणारच आहे, पण सध्या तुमची येणारी राज्यसेवा, संयुक्त गट, ब एक्झाम ह्या जर विचारात घेतल्या तर लगेचच हा बदल होणार नाही आहे. त्यामुळं एक्झाममध्ये देशांनुसार अर्थव्यवस्थेचा क्रम लावा, चढता उतरता क्रम वगैरे विचारला जाऊ शकतो. ओके, थोडक्यात मी तुम्हाला या जपानच्या अर्थव्यवस्थेचा इतिहास सांगतो आहे. 13 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की जपानची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. कधी? 13 वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण 2011 2011च्याच 14 फेब्रुवारीच त्याच दिवशी, म्हणजे अगेन हा रिपोर्टसुद्धा 14 फेब्रुवारीलाच आला आहे आणि हा जो आधीचा आकडा मी सांगतो आहे तोसुद्धा 14 फेब्रुवारी 2011 आहे. कोइन्सिडन्स आहे हा. तर त्यावेळेस काय झालं तर त्या 14 फेब्रुवारी 2011 जपानच्या अर्थव्यवस्थेला चीननी मागं टाकलं होतं. सध्या आपण जे चीन बघतो आहे ना की जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, हे 2011 आहे. म्हणजे 2011 ते सध्या दुसऱ्या स्थानावरती आहे चीन आणि जपानला त्यांनी त्यावेळेस मागं टाकलं होतं. त्यापूर्वी जपान मागच्या 40 वर्षांपासून दुसऱ्या स्थानावरची स्ट्रॉंग इकॉनॉमी होता. पहिल्या स्थानावरती ऑब्व्हियस आहे अमेरिकाच आहे, पण कधी काळी अशा पण चर्चा होत होत्या की जपान हा अमेरिकेला मागं टाकतोय की काय GDP नॉमिनल GDP या टर्म्समध्ये किंवा एकूण व्हॅल्युएशनमध्ये सुद्धा. तर जपानला मागं टाकून चीन दुसऱ्या स्थानावरती आला आणि 2011 चीननी डिसाईड केलं होतं की 2020 आणि 2030 या दशकामध्ये, या दरम्यान आपण अमेरिकेला मागं टाकायचं आणि पहिल्या स्थानावरती इकॉनॉमी पोचवायची असं चीनचं त्यावेळेसचं उद्दिष्ट होतं. ओके, पण आता सध्या प्रेझेंटमध्ये काय सुरू आहे तर असे बरेचसे आर्टिकल तुम्ही आज वाचले असतील की जॅपनीज इकॉनॉमी इज नो लॉंगर वर्ल्ड्स लार्जेस्ट 3rd economy, म्हणजे असे बरे आर्टिकल आलेले आहेत. मग त्याच्यानुसार आपल्याला काय समजतं आहे की जपानच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं जे 3rd quarter आहे त्याच्यात 3.3% घट झाली आहे, कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचा जर आपण GDP त्यांच्या वाढीचा दर बघितला तर तो 0.1% घटलेलाच आहे. म्हणजे जी GDP वाढ जिथं होणार होती, एक्सपेक्टेड होता आधी की 0.3% वाढ असणार आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसमध्ये, पण वाढ नव्हता, 0.1% तर घटत झाली आहे. मग या सगळ्यांमुळं त्यांच्या एकूण जे व्हॅल्युएशन आहे
तर ते कमी झालेलं आहे, आणि सलगच्या दुसऱ्या तिमाहीत कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं किंवा घट झाल्यामुळं अर्थव्यवस्था त्यांची सध्या ऑफिशियली रिसेशनमध्ये आहे. तर जापनीज इकॉनॉमी ही सध्या ऑफिशियली रिसेशनमध्ये गेलेली आहे. रिसेशनची व्याख्याच जर बघाल तर अशीच असते की जे सलग जर जो देश किंवा जी अर्थव्यवस्था दोन कॉन्झिक्युटिव्ह क्वार्टर्समध्ये जर कॉन्ट्रॅक्ट झाली आहे किंवा घट झाली आहे दोन सलगच्या दोन क्वार्टर्समध्ये म्हणजे तिमाहीमध्ये, तर त्या अर्थव्यवस्थेला आपण रिसेशनमध्ये गेलेली असं ऑफिशियली म्हणतो. पण डिप्रेशनमध्ये गेली आहे का ती अजून, तर नाही. इथं मी इकॉनॉमीची टर्मच तुम्हाला सांगतोय. इकॉनॉमीचं जर ती इकॉनॉमीचं डिप्रेशनमध्ये गेली तर याची व्याख्या तुम्ही कसं कराल, तर जर त्यांच्या इकॉनॉमीत सेव्हरल ड्रॉप झाला जी डी पीमध्ये आणि तो सुद्धा एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा जास्त काळ जर राहिला असेल तर त्या घटीला किंवा त्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीला डिप्रेस्ड इकॉनॉमी किंवा डिप्रेशनमध्ये गेलेली इकॉनॉमी असं म्हणतो. ओके, सध्या जापानीज इकॉनॉमी ही रेसेशनमध्ये आहे पण ती डिप्रेशनमध्ये गेलेली नाही आहे. त्यानंतर तर खूप मोठं संकटसुद्धा येईल. आता एवढं सगळं असूनसुद्धा जापनीज अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जापनीज स्टॉक मार्केटमध्ये तर एक मोठा बदल त्या दिवशी झाला. जपानचं स्टॉक मार्केट हे पॉईंट्सनी वर गेलं होतं. जपानच्या स्टॉक मार्केटला निकई असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहेत, जॅपनीज स्टॉक मार्केटला काय नाव आहे, भारताच्या स्टॉक मार्केटला काय नाव आहे, अजून एन एस सीचं लॉंग फॉर्म काय, हे बँकमध्ये किंवा एस एस सीच्या एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. तर तुम्हाला ही माहिती असायला पाहिजे, थोडं एक जनरल नॉलेजचा मुद्दा आहे हा, पण माहिती असायला पाहिजे. तर निकेई वर गेलं, 0.65% एवढी वाढ झाली होती एकाच दिवशी. हे का म्हणजे त्यांचं स्टॉक मार्केट का वर गेलं, तर जे इन्व्हेस्टर्स असतात मोठे मोठे गुंतवणूकदार जे आहेत यांना असं वाटतं आहे की आता जे जपानचं जे बँक ऑफ जपान आहे, सेंट्रल बँक ऑफ जपान जे आहे, तर ती इंटरेस्ट रेट कमी करेल आणि ज्यामुळं इकॉनॉमीमध्ये बँकेला पैसा टाकावा लागणार आहे. म्हणजे इकॉनॉमीमध्ये ज्यावेळेस पैसा पंप होतो त्यावेळेस काय होईल, इकॉनॉमीमध्ये पैसा आल्यामुळं खरेदी वाढणार आहे आणि त्यामुळे एकूणच तिथलच्या खरीदारांचं मार्केट वाढेल किंवा तिथे एकूणच इकॉनॉमीमध्ये पैसा पंप होतो आहे. तर या अझम्पशनमुळं जपानचं स्टॉक मार्केट वर गेलं, पळालं होतं. ओके, म्हणजे काय, तर तुम्हाला सध्याची स्थिती जर सांगितली तर जपानमध्ये ऑलरेडी कसं आहे, इन्फ्लेशन वाढायला लागलं होतं. इन्फ्लेशन म्हणजे महागाई थोडीशी वाढायला लागली होती. मग ती महागाई जास्त वाढू नये म्हणून काय केलं, जपानची जी बँक आहे बँक ऑफ जपान, तर त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवले होते. म्हणजे बँकांकडून ह्या सेंट्रल बँकेकडून इतर लहान बँकांना जे काही कर्ज द्यायचं जे इंटरेस्ट आहे तो रेट त्यांनी वाढवला होता, जेणेकरून लोकांची जी खरेदारी क्षमता आहे तर ती घटावी, लोक जास्त पैसा खरेदी करू नयेत, महागाईवरती नियंत्रण ठेवावं याच्यासाठी इंटरेस्ट रेट वाढवले होते. बाजारात त्यांनी पैसा येऊ दिला नव्हता. पण आता या रिसेशनसारख्या स्थितीमुळं किंवा यांच्या अर्थव्यवस्थेत जी डी पीमध्ये झालेल्या घटीमुळं त्यांना मार्केटमध्ये पैसा फ्लो करू द्यावा लागेल. म्हणजेच जी डी पी ग्रोथवरती आता त्यांना, म्हणजे बँक ऑफ जपानला थोडं लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून ते आता पुन्हा इंटरेस्ट रेट कमी करतील, जेणेकरून मार्केटमध्ये पैसा पंप होईल आणि त्यातूनच एकूण खरेदी चलन वाढणार. ओके, तर हे थोडासा किचकट मुद्दा आहे पण मी जेवढा सोपा करता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. हे एक्झाममध्ये इकॉनॉमीमध्ये क्वेश्चन येतात की जर बँकांनी सेंट्रल बँकेने जर त्यांचा इंटरेस्ट रेट वाढवला तर काय परिणाम होतो, इंटरेस्ट रेट कमी केला तर काय परिणाम होईल, ह्याचा फरक तुम्हाला थोडक्यात समजला असेल. रेट जर वाढवला तर मार्केटमध्ये खरेदीची क्षमता जी आहे ग्राहकांची ती कमी होते, आणि इंटरेस्ट रेट जर कमी केले तर खरेदी क्षमता वाढते, त्याच्यामुळे मार्केट किंवा जी डी पीला आपल्याला प्रोत्साहन मिळू शकतं. ओके, आता या जपानच्या अर्थव्यवस्थेच्या घट होण्यापाठीमागचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे त्यांचं जे चलन आहे हे अमेरिकेच्या चलनाच्या तुलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे, त्या चलनाची व्हॅल्यू कमी होत चालली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथं जर तुम्ही बघाल मागच्या 3 वर्षांपासून डॉलरच्या तुलनेमध्ये येनमध्ये सातत्याने घसरण होत चालली, इथं डॉलरचा प्राईस वाढत चालला आहे येनच्या तुलनेमध्ये. म्हणजे जर तुम्ही जपानमध्ये असाल, तुमच्याकडे $1 आहे, तो जाऊन तुम्ही तिथलच्या बँकेत जर $1 जमा केला तर ती बँक तुम्हाला जवळपास 150 येन देणार आहे. म्हणजे $1 किंमत 150 येन आहे. भारतात कसं आहे बरं मित्रांनो, $1 किंमत 83 रुपये आहे. म्हणजे भारतामधला जर 1 रुपया तुम्ही जपानमध्ये दिला तर ते त्यांचे 2 येन तुम्हाला देतील, जवळपास 2 येन, म्हणजे 1.87% 1.87 येन ते तुम्हाला देतील.
ओके, म्हणजे आपल्या चलनाचं व्हॅल्युएशन, चलनाची आपली जी किंमत आहे हे जपानच्या येनच्या दुपटी एवढी आहे, म्हणजे आपली इकॉनॉमी, आपलं चलन हे जास्त मजबूत आहे जपानपेक्षा. ओके, आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना हे, आय होप तुम्हाला समजली असेल. त्याचबरोबर जपानच्या अर्थव्यवस्था मंदावण्याचं कारण म्हणजे त्यांच्या इथलचं पॉप्युलेशन, त्यांची लोकसंख्या, त्याला डेमोग्राफिक क्रायसिस म्हणून तिथं ओळखलं जातं. म्हणजे तिथं कसं आहे, एजिंग जास्त आहे, ॲव्हरेज लाईफ हा लोकांचा, म्हणजे ॲव्हरेज तिथलच्या लोकांचं लाईफ जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते जास्त आहे. तरुणांची संख्या कमी आहे पण ॲव्हरेज वय तिथलच्या नागरिकांचं जास्त आहे, कारण त्यांच्या लोकसंख्येमध्ये एल्डर पॉप्युलेशन ही जास्त आहे तुलनेमध्ये कम्पेअर टू यंगर पॉप्युलेशन. ओके, आणि याचा तणाव तिथलच्या डेमोग्राफीवरती पडतो आहे, त्याच्यामुळे त्यांची कार्यक्षमता घटतीय. हा प्रॉब्लेम मागच्या 2 दशकांपासून जपानला सतवतो आहे. ठीक आहे, आता याचा परिणाम भारतावरती काय होतो आहे, या अर्थव्यवस्थेतल्या बदलातला परिणाम भारतावरती काय झाला, तर मी तुम्हाला IMF चा आकडा सांगणार आहे, IMF चे अंदाज सांगतो आहे की सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगात 5व्या स्थानावरती आहे, मात्र 2026 मध्येच आपण जपानला पाठीमागं टाकून 4थ्या स्थानावरती येऊ. आणि जे आधी IMFनीच प्रिडिक्ट केलं होतं की भारताची अर्थव्यवस्था 2030 मध्ये 3र्या स्थानावरती येईल, आता तेच IMF सांगतंय की भारताची अर्थव्यवस्था 2027 मध्येच 3र्या स्थानावरती येईल. म्हणजे आपण जर्मनीला 2027 मध्ये मागं टाकतोय आणि आपण 3र्या स्थानावरती पोहोचू असं IMFचं प्रिडिक्शन आहे. 2014 मधला जर विचार कराल तर आपली अर्थव्यवस्था ही 11व्या स्थानावरती होती, ती आपण प्रगती करत, आपल्या अर्थव्यवस्थेला जास्त स्ट्रॉंग बनवत आपण फायनली 3र्या स्थानापर्यंत येऊन पोचतोय. ओके, आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अर्थव्यवस्था आपण जपानची बघितली, आता थोडा ज्योग्राफीकडे येऊ. तर या मॅपमध्ये ज्योग्राफीमधला एक महत्त्वाचा क्वेश्चन लपलेला आहे, आयोगाने हा क्वेश्चन वारंवार विचारला आहे. जपानचे जे प्रमुख 4 बेट आहेत तर त्या बेटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम लावा, हा आयोगाचा ॲज इट इज क्वेश्चन होता. मी तुम्हाला सांगतो इथं, हे जे दक्षिणेकडचं बेट आहे महत्त्वाचं जपानचं, तर ते आहे क्योशो, त्याच्यावरती थोडं उत्तरेकडे जर तुम्ही या तर हे आहे शिकोकू, त्यावरती होनशू, आणि त्याच्या सगळ्यात उत्तरेकडचं, म्हणजे जपानच्या सगळ्यात उत्तरेकडचं महत्त्वाचं बेट किंवा महत्त्वाचं आयलँड, ते आहे होकायडो. तर हा क्रम असा पण लक्षात ठेवू शकता, उत्तरेकडून दक्षिणेकडचा, होकायडो, होनशू, शिकोकू, क्योशो, तर असा त्याचा क्रम आहे. HHSK हा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे KSHH. तर हा क्रम लक्षात ठेवायचा आहे, ही सगळीच माहिती खूप महत्त्वाची होती, एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. तर मला वाटतं तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल, त्याच्याबद्दल आम्हाला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर आमचा विषयानुसार MCQ घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यासाठी आम्ही एक नवीन यूट्यूब चॅनल फॉर्म करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्हाला जर कुठलं नाव सुचत असलं तर आम्हाला कमेंट करून कळवा, आम्हाला नक्की आवडेल. आम्ही या आठवड्यात किंवा मॅक्झिमम सोमवारपर्यंत ते यूट्यूब चॅनल तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.